आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप सरकारच्या दुटप्पी धोरणांचा निषेध, सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन. भाजपसाठी एक कायदा आणि सर्वसामान्यांसाठी वेगळा कायदा असा दुटप्पी कारभार करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध करून सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. दिव्य स्वप्न दाखवून सत्ता काबीज केलेल्या भारतीय जनता पार्टीचे एक एक घोटाळे आज उघडकीस येत आहेत. यामध्ये भाजप भारतीय जनता पार्टीसाठी एक कायदा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगळा कायदा अशी वागणूक भाजपच्या सरकारकडून देण्यात येत आहे. भाजपच्या शहराध्यक्षाकडे मोठा शस्त्रसाठा सापडूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे कायदा कोणाचा असा खरा प्रश्न जनतेसमोर येत आहे. भाजप सरकारच्या या दुटप्पी कारभाराविरोधात आज सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी बोलताना मदन कारंडे यांनी देशामध्ये अराजकता माजवून सत्ता काबीज करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी काम करत आहे असा आरोप केला. महानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम. ठाणे शहरातील भाजपचे कार्यकर्ते धनंजय कुलकर्णींच्याकडे प्रचंड मोठा शस्त्रसाठा सापडला. कायद्याच्या प्रमाणे जर पोलीस खात्यानं जर एवढा शस्त्रसाठ्याचा जर योग्य कारवाई केली असती तर कोर्टानं कोणत्याही परिस्थितीत त्याला पोलीस कोठडी दिली असती. परंतु त्या ठिकाणी त्याला जामीन मंजूर करण्यासारखा आरोप या पोलीस खात्यानं त्या ठिकाणी केला, आरोप त्या ठिकाणी फक्त ठेवले. त्याचं उदाहरण अनेक शहरात भाजपच्या माध्यमातून गुंडेशाही त्या ठिकाणी चालू आहे. इचलकरंजी शहरात तुम्ही कालही त्या ठिकाणी एक खून झाला. जो व्यापारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करणारा, वस्त्र उद्योगात या ठिकाणी काम करणारा एका व्यापाऱ्याचं अत्यंत वाईट पद्धतीनं हत्या करण्यात आली. हे अत्यंत उद्योग या आमदारांच्या कालावधीत वाढलेले आहेत आणि महिन्याला एक खून, सरासरी एक खून त्या ठिकाणी होतो. हे जर आलेख पाले तर बिहारपेक्षा वाईट अवस्था या इचलकरंजी शहराची झालेली आहे. आणि कायदा व सुव्यवस्था मुख्यमंत्री गृहमंत्री असतानासुद्धा या ठिकाणी सांभाळू शकले नाहीत आणि अशा वाईट परिस्थितीत सर्व पक्षाच्या वतीनं काँग्रेस, राष्ट्रवादी, जनता दल या ठिकाणी सर्व मनसे असतील या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही प्रांतांना निवेदन दिलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि कायद्याची सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करावा अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी आम्ही प्रांताच्या वतीने.